महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांनी भुसावळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते रझा टावर पर्यंत रूट मार्च करीत शहराची पाहणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे आंबेडकर अनुयायांसाठी एक अविस्मरणीय पर्वणीच होय. मात्र कोरोना व्हायरसमुळे गर्दी टाळण्यासाठी जयंती घरातच साजरी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं होतं. त्याला प्रतिसाद देत नियमांचं पालन करत भुसावळ शहरातील आंबेडकर अनुयायांनी 129वी जयंती घरातील परिवारासह साजरी केली असल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे स्टेशनजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शांतता दिसून आली आहे. पाहणीसाठी आलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी शहरातील नागरिकांना घरामध्येच थांबा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, सुरक्षित रहा, प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन भाग्यश्री नवटके यांनी केलं. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मागचे 14-21 दिवस ज्याप्रमाणे हा बंदोबस्त फक्त पोलिसांनीच नव्हे तर रेव्हेन्यू आणि ॲडमिनिस्ट्रेशन या सर्वांनी एकत्रितपणे खूप चांगल्या पद्धतीनं राबवलेला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये फार कमी केसेस आहे. इनफॅक्ट काल पहिला आपला जो पॉझिटिव्ह रुग्ण होता त्याच्याबद्दलही आम्ही ऐकलं की निगेटिव्ह आहे, तो 0 ॲक्टिव्ह केसेस आहे. परंतु आता पुढचं आव्हान हे जास्त महत्त्वाचं आहे. पुढचे अजून जे 3 मेपर्यंत लॉकडाऊन ठरवलेलं आहे त्यासंबंधित आम्हाला लोकांकडनं जास्त अपेक्षा आहे की हा पहिला जो लॉकडाऊन होता यापेक्षाही पुढचा लॉकडाऊन हा जास्त सक्सेसफुल करवण्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या सर्वांवरच आहे. त्यात आम्ही मीडियाचेही आभार मानू इच्छितो की ते प्रत्येक वेळी जनतेला स्वतःहून आवाहन करतात, तेही रिस्क घेतात पोलिसांसारखं. तर तुम्हालाही आमचा आभार आहे की तुम्ही लोकांना तुमच्या माध्यमातनं पुढचं लॉकडाऊन पहिल्या लॉकडाऊनपेक्षा जास्त सक्सेसफुल करण्यासाठी विनंती करावी. शेवटी मी तर शॉर्टमध्ये हेच म्हणत असते सगळीकडे की खरंच तुमच्यामध्ये देशभक्ती असेल तर हा लॉकडाऊन व्यवस्थित पाळा, तीच खरी देशभक्ती. आपल्याकडे हे ऑरेंज झोनमध्ये पण आलेलं आहोत, तर यामध्ये काही गोष्टी शिथिल करणार आहेत का? हा निर्णय कलेक्टर साहेब, माननीय कलेक्टर साहेब आणि आपलं राज्य सरकारतर्फे घेण्यात येईल की प्रत्येक झोनमध्ये काय रिक्वायरमेंट आहे, कुठल्या सर्विसेस शिथिल करण्यात येतील, तो ॲडमिनिस्ट्रेशनचा निर्णय आहे. तो ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे राहू.